रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या मुरुडच्या शांत किनाऱ्याला लागूनच उभं असलेलं महर्षी कर्वेंचं हे स्मारक पुतळा गावच्या सुपुत्राची आठवण करून देतो. एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा ते भारतरत्न असा प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या धोंडो केशव कर्वेंचं बालपण याच मातीत गेलं. धोंडो अण्णांनी इथंच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्या काळी शाळा दूरवर होत्या आणि खूप पायपीट करावी लागायची. अण्णांची इच्छा दुर्दम्य. मुरुडला त्या काळी त्यांनी आपलं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून गणिताची पदवी घेतली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 15व्या वर्षी गणित शिकवायलाही सुरुवात केली. तिथंच लोकमान्य टिळकही हा विषय शिकवायचे. पण टिळक राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये उतरले आणि त्यांची फर्ग्युसनमधली जागा रिकामी झाली. त्यांच्या जागी गोपाळकृष्ण गोखले यांनी धोंडो अण्णांची वर्णी लावली. तब्बल 23 वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्यांनी गणिताचं ज्ञान दिलं. मुरुड हे महर्षी कर्वेंचं जन्मगाव. त्यांचं प्राथमिक शिक्षण इथं झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना साताऱ्याला आणि पुणे मुंबईला जावं लागलं. उच्च शिक्षणासाठी ते गेल्यानंतर मुळातच ते पुरोगामी विचाराचे होते आणि शिक्षण हा समाज सुधारण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे असा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यांनी स्त्री शिक्षणाला विशेष महत्त्व दिलं. धोंडो केशव कर्वे यांचं लग्न 14व्या वर्षीच झालं होतं. पण ज्या वर्षी त्यांनी गणित शिकवायला सुरुवात केली त्या 1891 सालीच त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या. प्रौढ वयात विधूर झालेल्या पुरुषांना अल्पवयीन कुमारिकेशी लग्न करण्याची त्या काळी प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत ही समाजरीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. खरं तर ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरुडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता. बाया कर्वेंनी म्हणजे लग्नाच्या वेळी अक्षता टाकतात, तर त्या अक्षता जमवून जमवून इथल्या मुलींना जेवू वगैरे घातले. इतकी प्रतिकूल परिस्थिती होती, पण त्यातूनही ते मात काढत गेले. त्यांनी मात केली आणि म्हणजे खूप कर्मठ लोकांचा काळ होता त्यावेळेस, की नाही का स्त्रियांना शिकू द्यायचं नाही काही नाही. पण अण्णांवर खूप ताशेरे झाडले गेले, त्यांना खूप वाईट टाकलं गेलं, त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला वाईट टाकलं गेलं. तरी त्यांनी प्रयत्न सोडला नाही, त्यांनी हेच केलं. आणि त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष झाला आहे. आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही सगळेजण खूप म्हणजे म्हणजे हे आहोत. आमचं खूप लक आहे की आम्ही शिकतो आहे आणि खूप संधी मिळत आहेत आम्हाला, आणि आम्ही त्यांचा खूप पुरेपूर उपयोग करून घेतो आहे. खरं तर अण्णांचा पुनर्विवाह ही त्यांची व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध त्यांनी केलेलं ते बंड होतं. पुनर्विवाहासाठी लोकमताचं जागरण करावं या हेतूनं 21 मे 1894 अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंब मेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केली. विधवा विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणं हे या मंडळाचं काम होतं. बालविवाह, जरटकुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय रूढीत अडकलेल्या अनेकच स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून 1896 मध्ये अण्णांनी 6 विधवा महिलांसह अनाथ बालिकाश्रम काढला. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. अण्णांचं हे उदात्त कार्य पाहून रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी हिंगणे इथली आपली 6 एकरांची जागा आणि 750 रुपये संस्थेच्या उभारणीसाठी दिले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. इथेच त्यांनी विधवा महिलांसाठी एका आश्रमाची स्थापना केली. त्यांची ही पहिली वहिली झोपडी म्हणजे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची गंगोत्री.
आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभव समृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचं महाभारत जगाला सांगत उभी आहे. '1907 महिला विद्यालयाची महर्षी धोंडो केशव कर्वेंनी स्थापना केली. अण्णासाहेबांची 20 वर्षांची विधवा मेहुणी पार्वतीबाई आठवले या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. आश्रम आणि शाळा या दोन्हीसाठी लागणारं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी अण्णांनी निष्काम कर्ममठाची स्थापना 1910 केली. मी तुम्हाला सांगितलं की अतिशय पुरोगामी विचारात येते होते. समाजामधली विषमता, स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि शिक्षणाअभावी त्यांची होणारी परवड ह्यावर त्यांनी मार्ग शोधला आणि 1916 त्यांनी दानशूर व्यक्तींच्या, समाजातल्या दानशूर व्यक्तींच्या सहाय्यानं SNDT विद्यापीठाची स्थापना केली. पुढे या तिन्ही संस्थांचं कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्यानं त्यांचं एकत्रीकरण करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आणि त्यानंतर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था असं त्यांचं नामकरण करण्यात आलं. खरं तर हे सारं काही सहज शक्य नव्हतं. प्रसंगी त्यांच्या या कार्यामुळे कर्मठ सनातन पुणेकरांचा रोषही पत्करावा लागला. संस्था चालवण्यासाठी पैशांची चणचण भासत होती, त्यामुळे अनेक वर्ष त्यांनी हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज असा पायी प्रवास केला. अत्यंत जिद्दीनं त्यांनी आपलं हे कार्य सुरू ठेवलं. जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर प्रभावित झालेल्या अण्णासाहेबांना भारतात महिला विद्यापीठाची स्थापना करण्याची कल्पना सुचली. मात्र ते उभारण्यासाठी गरज होती ती आर्थिक मदतीची. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाखांचं अनुदान दिल्यानं या विद्यापीठाचं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच SNDT असं नामकरण करण्यात आलं. 1916 विद्यापीठाची स्थापना झाली. त्याचं महर्षीने नाव दिलं होतं भारतवर्ष महिला विद्यापीठ, इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की भारतातल्या सगळ्याच महिलांसाठी हे विद्यापीठ उघडं असायला पाहिजे. आणि त्याच वेळेला महिला महाविद्यालयाची स्थापना झाली. म्हणजे जूनमध्ये महाविद्यालय स्थापन झालं 1916 आणि जुलैमध्ये 5 जुलैला विद्यापीठाची स्थापना झाली. उच्च शिक्षणाची सुविधा आणि विशेषतः महिलांच्या शिक्षणाची सुविधा त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या निमित्तानं केली. आज त्या विद्यापीठाला ह्यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 1907 अवघ्या एका कुटीमध्ये सुरू करण्यात आलेल्या शाळेचा आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था नावानं वटवृक्ष निर्माण झालाय. मात्र आजही अण्णांच्या अनेक आठवणी या ठिकाणी जपलेल्या दिसून येतात. त्यातला अगदी महत्वपूर्ण भाग म्हणजे इथलं ग्रंथालय. कर्वेंच्या शालेय जीवनापासून ते त्यांच्या पुनर्विवाहापर्यंत आणि पदवीपासून ते भारतरत्न मिळेपर्यंत सर्व स्मृतींची जपणूक संस्थेच्या आवारातल्या संग्रहालयात करण्यात आली आहे. त्याचबरोबर या संग्रहालयाला लागूनच असलेली अण्णासाहेब आणि बाया कर्वे यांची समाधी संस्थेतल्या मुलींना सबलीकरणाची प्रेरणा देते. आज या संस्थेमध्ये हजारो गरजू विद्यार्थिनींना केवळ शिक्षणच दिलं जात नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बाळकडूही दिलं जातं. मला असा अनुभव आहे की मी गावाकडे शिकत होते आणि मला IPS व्हायचे, पण ते गावाकडे होणं शक्य नव्हतं. इथं आल्यावर इथं माझी खेळाची वृत्ती वाढत गेली आणि मी आता खेळाडू आहे. मग खेळामुळे IPS ही वृत्ती जास्त वाढत जाते, कारण त्यासाठी स्वतःची मनोवृत्ती आणि धाडसीपणा जास्त लागतो. मग इथं आल्यावर माझा धाडसीपणा वाढत गेला. म्हणजे तसंच माझ्या मैत्रिणीचं पण वेगवेगळे ध्येय. मग त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की स्वतःच अशा खूप मुली इथं की खेळाडू आहेत आणि वेगवेगळे जे आमच्या इथं कोर्स घेतले जातात त्यामार्फत सगळ्या मुलींचे ध्येय म्हणजे पुढचं गाठत चाले.
या ज्ञानगंगेचा उगम ज्या ठिकाणाहून झाला अशी कर्वे यांच्या कुटीचीही तितकीच योग्य जपणूक झालेली दिसते. तब्बल 1200 वर्ष जुन्या असणाऱ्या या कुटीची केवळ जपणूकच होत नाही तर संस्थेच्या अनेक महत्त्वाच्या बैठक विद्यार्थिनींना ती प्रोत्साहन देते. संस्थेमध्ये येण्याचं खूपच म्हणजे लकी आहो आम्ही, कारण की आमच्यासारख्या मुलींना म्हणजे भरपूर असं एकदम प्रॉब्लेम्स क्रिएट होतो की नक्की आपण कुठे काय करायचं आहे, कुठल्या लाईफ हे करायचं आहे. आणि इथं म्हणजे सुमित्रा भंडारी मॅम आहे जे ते म्हणजे ह्या संस्थेमध्ये जेव्हा एंट्री केलेलं आम्ही तेव्हा त्यांनी म्हणजे भरपूर असं समजून सांगितलं की तुम्हाला नक्की ह्या संस्थेत म्हणजे स्टेबल कसं व्हायचं आहे. आणि मग त्यांच्यानुसार आम्ही ह्या संस्थेत खूप चांगलं राहिलो आहे. आणि आम्ही आता सुद्धा कमशिका योजना अंतर्गत राहून काम करून आम्ही शिक्षण घेत आहोत. 1996 मध्ये त्यांच्या कार्यारंभाला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते. अण्णांच्या कार्याचा गौरव म्हणून अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डिलीट पदवीनं सन्मानित केलं. 1955 मध्ये पद्मविभूषण तर 1958 मध्ये भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्ननं त्यांना सन्मानित करण्यात आलं. रत्नागिरीतल्या मुरुड गावी वझे कुटुंबियांनी हे संग्रहालय उभारलं आहे. या संग्रहालयात त्यांचा जीवनपट उभा केलाय. त्यांनी वापरलेल्या वस्तू या त्यांनी या संग्रहालयात ठेवल्यात. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. ते स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाज सुधारक होते. निधी उभारण्यासाठी ते कायम फिरत असत. भारतरत्न मिळाल्यावर याच गावात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. सर्व ग्रामस्थांनी वर्गणी काढून नागरी सत्कार केला होता. हे त्यांचं स्मारक महर्षी कर्वे ना भारतरत्न मिळालं त्यावेळी ते 100 वर्षाचे होते. त्यांचा शतसंवत्सरिक सोहळा मुरुड गावामध्ये साजरा झाला. त्या कार्यक्रमाला हजारोचा जनसमुदाय होता. सेनापती बापट आणि रँगलर परांजपे सारख्या मोठ्या अभिभूती त्या कार्यक्रमाला होत्या. महाराष्ट्राच्या मातीला पुरोगामित्वाचा गंध आहे. या मातीत ज्ञानोबा तुकोबांनी पुरोगामी परंपरेची बीज रोवली. पुढे शाहू फुले आंबेडकरांनी तीच परंपरा पुढे नेली, साऱ्या देशाला प्रेरणा दिली. ज्या काळात स्त्रीला घरातली अडगळ म्हणून वागणूक मिळायची त्या काळी महर्षी कर्वेंनी आपल्या कार्याची मशाल बुलंद केली. प्रसंगी बहिष्काराचे चटके सोसून समाजसेवेचं कठोर व्रत वयाच्या 100 हिरिरीनं जपलं. धोंडो केशव कर्वे आणि त्यांच्या कार्याच्या थोरवीची कितीही वर्णनं केली तरी ती कमीच आहेत. महिलांच्या प्राथमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी रोवली. तर महर्षी कर्वेंनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला, कालबाह्य रीतींना तिलांजली दिली आणि सर्वात महत्वाचं स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक प्रयत्न केले. त्यांचं हे कार्य त्यांच्या काळापुरतंच नव्हे तर पुढची अनेक शतकं दीपस्तंभासारखं साऱ्या समाजाला दिशा देणारं होतं. आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनानिमित्त झी 24 तासचा महर्षी कर्वेंना मानाचा मुजरा. रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.